सरकार एक्सप्रेस में आपका स्वागत है। कोरोना वायरस के कारण देश में चल रहे लॉकडाउन में शैक्षणिक संस्थाएं बंद है। इस स्थिति में विद्यार्थी विशेष तौर पर कक्षा 11वीं और 12वीं के विद्यार्थी, मेडिकल और इंजीनियरिंग में रुचि रखने वाले विद्यार्थी किस तरह स्टडी करें, ये एक बहुत बड़ा प्रश्न सामने है। अनेक संस्थाओं ने इसमें अपनी अपनी कार्यशैली में मार्ग निकाला है। बीड की मेट एक्सलेंस एकेडमी ने विद्यार्थियों को अपने देह तक पहुंचाने का विशेष नियोजन किया है। इस विषय में प्रस्तुत है एक रिपोर्ट। मैं सैयद विखार, डायरेक्टर ऑफ मेड एक्सलेंस क्लासेस, आपके सामने कुछ डिस्कशन करने वाला हूं और कुछ इंट्रोडक्शन देने वाला हूं। मेरे साथ है प्रोफेसर रोहित शेरकर सर, जो मेड एक्सलेंस क्लासेस में एज अ प्रोफेसर ऑफ केमिस्ट्री काम करते हैं। जैसा कि आप सब लोग जानते हैं कि कई दिनों से, तकरीबन 3 महीनों से, पूरे हिंदुस्तान में और पूरी दुनिया में लॉकडाउन की सिचुएशन बनी हुई है। इस सिचुएशंस में स्टूडेंट्स ने कैसी स्टडीज़ करना चाहिए, कैसा शेड्यूल्स बनाना चाहिए और इस सिचुएशन में एकेडमिक शेड्यूल्स को कैसा कैरी कर रहे हैं हम लोग और मेड एक्सलेंस क्लासेस, इस बारे में जानकारी देने के लिए हमारे साथ है प्रोफेसर रोहित शेरकर सर, जो आपको इस बारे में कुछ मालूमात देंगे। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ह्या लॉकडाऊनचा जो काळ आहे तो सर्वांसाठीच खूप म्हणजे खूपच त्रासदायक आहे, पण एज्युकेशन कोणासाठीही थांबत नाही आणि त्यामुळं मेड एक्सलन्स क्लासेसमध्ये आम्हीही थांबलेलो नाही आहोत। जेव्हापासून लॉकडाऊन आहे तेव्हापासून आम्ही विद्यार्थ्यांच्या कंटिन्युअसली टचमध्ये आहोत। त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ लेक्चर बनवत आहोत, व्हिडिओ लेक्चर पाठवत आहोत, त्यांच्याकडून फीडबॅक घेत आहोत। जे प्रॉब्लेम्स किंवा काही कन्सेप्ट असतील, जर त्यांना समजल्या नसतील तर त्या कन्सेप्ट आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा समजावून देत आहोत। ठीक आहे, ज्या पद्धतीनं आपण फेस टू फेस लेक्चरमध्ये आपण शिकत असतो, एकदम त्याच पद्धतीनं शिकण्याचा प्रयत्न आणि शिकवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत। आमचे सर्व विद्यार्थी आमच्या रेग्युलर टचमध्ये आहेत, हा आमचा प्लस पॉईंट आहे। आमच्या मेड एक्सलन्स या क्लासेसमध्ये आम्ही पूर्ण विषयाची डिटेली स्टडी करून घेत आहोत। लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेचसे विद्यार्थी थोडंसं मागं पडत असतात, आम्ही असं अजिबात होऊ देत नाही। लॉकडाऊनचा काळ असला तरीसुद्धा व्हिडिओ लेक्चर्स आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हा जो सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट असतो, की बरेच लोक काय करत असतात की फक्त व्हिडिओ देतात आणि काम झालं, पण आमच्यामध्ये मात्र तसं नाही। आम्ही व्हिडिओ देतो आणि त्यामध्ये जे विद्यार्थ्यांचे काही क्वेश्चन्स असतील तर ते सर्व क्वेश्चन्सचे त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही ॲन्सर्स एक्सप्लेनेशन हे देत असतो। त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही घेत आहोत। आता ऑनलाईन टेस्ट सिरीज आपल्याला माहितीच आहे मित्रांनो, की नुसता अभ्यास करून उपयोग नाही, तर त्यावरती टेस्ट घेणं, आपल्याला किती समजलेलं आहे हे माहिती करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं। त्यामुळं ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा आम्ही सुरू केलेली आहे। आणि त्याचबरोबर आपल्या भारतातले जे खूप मोठमोठाले नॅशनलाइज क्लासेस आहेत, त्यांच्याकडून आपण स्टडी मटेरियल आणलेलं आहे आणि ते स्टडी मटेरियल तुम्हाला आता बीडमध्ये मिळणार आहे। त्यामुळं अभ्यास करायला जो आहे तो आपल्याला आता एकदम सोपं झालेलं आहे, कारण अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर ते त्यापैकी एक आपण स्टडी मटेरियल असं सुद्धा म्हणतो, आणि म्हणून एक स्टँडर्ड स्टडी मटेरियल आपल्याकडं उपलब्ध आहे। त्याचबरोबर सध्याचा जो काळ आहे तो आपल्याला सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा काळ आहे। ठीक आहे, त्यामुळं आपण घरी असताल किंवा इतरत्र कुठेही असताल तर सोशल डिस्टन्सिंग पाळा। आणि मला असं वाटतं की लवकरच आता लॉकडाऊन उघडणार आहे आणि आपले क्लासेससुद्धा सुरू होतील। जरी आपले क्लासेस सुरू झाले तरीसुद्धा आपण गव्हर्नमेंटचे पूर्ण नियम आपण पाळणार आहोत। जे जे निर्देश आपल्याला शासन देईल ते पूर्ण आपण पाळणार आहोत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन आपण करणार आहोत आणि आपली स्टडी जी आहे ती आपण नियमितपणे ठेवणार आहोत। मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आपण आम्ही जे एफर्ट्स घेत आहोत आणि जे एफर्ट्स आम्ही घेणार आहोत किंवा आत्तापर्यंत घेतलेले आहेत त्याबद्दल आम्ही सविस्तर डिस्क्रिप्शन या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। नेक्स्ट पॉइंट इज क्लासिफिकेशन। तर क्लासिफिकेशन आपण करणार आहोत हॅलो अर्जेन्सचं। हॅलो अर्जेन्सचं क्लासिफिकेशन करेंगे
सबसे पहले हम करेंगे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हैलोजन एटम, हाउ मेनी हैलोजन एटम्स आर प्रेजेंट इन दैट मॉलिक्यूल, ठीक है, या फिर हाउ मेनी हाइड्रोजन आर रिप्लेस्ड बाय हैलोजन ऑन द बेसिस ऑफ दैट नंबर ऑफ हैलोजन एटम्स वी कैन क्लासिफाई हेलो अल्केन्स इन फोर क्लासेस. अपन काय करतोय, चार क्लास मध्ये त्यांना आपण क्लासिफाई करतोय. नंबर वन मोनो हेलो अल्केन, नंबर वन इज मोनो हेलो अल्केन. व्हाट इज मोनो हेलो अल्केन, मोनो इस वर्ड का मीनिंग क्या होगा, मोनो मीन्स एक, वन, मोनो मीन्स वन, ठीक है. सो क्या होगा, इफ द रिप्लेसमेंट ऑफ वन हाइड्रोजन एटम, ओनली वन, एक ही हाइड्रोजन अगर हम हाइड्रोकार्बन का रिप्लेस कर रहे हैं और उसकी जगह हाइड्रोजन एटम अगर हम प्लेस कर रहे हैं तो उस कंपाउंड को हम क्या कहते हैं, मोनो हेलो अल्केन. यहां पर मैंने लिखा है एग्जांपल CH3CH2X. ये पहले कौन सा कंपाउंड था, कौन सा हाइड्रोकार्बन था, इथेन था, CH3CH3 का मैंने क्या कर दिया, एक हाइड्रोजन निकाल दिया और उसकी जगह एक हाइड्रोजन पुट अप कर दिया, ठीक है ना. एक हाइड्रोजन काढला आणि त्याच्या जागेवर काय टाकलं, आपण एक हाइड्रोजन एटम रिप्लेस केलेला आहे, प्लेस केलेला आहे. सो जो कंपाउंड फॉर्मेशन हुआ है इस कंपाउंड को हम कहते हैं मोनो हेलो अल्केन. मेटाबॉलिज्म एंड कैटाबॉलिज्म, एनाबॉलिज्म इज नथिंग बट अ कंस्ट्रक्टिव प्रोसेस. एनाबॉलिज्म क्या है, कंस्ट्रक्टिव प्रोसेस है, और कैटाबॉलिज्म ये डिस्ट्रक्टिव प्रोसेस है. कंस्ट्रक्टिव प्रोसेस मतलब क्या, कंस्ट्रक्टिव प्रोसेस इज नथिंग बट अ फॉर्मेशन ऑफ डिफरेंट सब्सटेंसेस और डिफरेंट केमिकल सब्सटेंसेस. फॉर एग्जाम्पल फोटोसिंथेसिस, इन फोटोसिंथेसिस द लाइट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू अ केमिकल एनर्जी. सम स्मॉल बायो मॉलिक्यूल और सम स्मॉल मॉलिक्यूल लाइक CO2 एंड H2O इज कन्वर्टेड इनटू अ लार्ज चेन ऑफ हाइड्रोकार्बन, दैट इज द C6H12O6 इज नथिंग बट अ ग्लूकोज. एंड सेकंड एग्जांपल इज एंड सेकंड कंसेप्ट इज अ कैटाबॉलिज्म. Catabolism is nothing but a destructive process. Destruction is nothing but a breaking down of substances, breaking of complex molecule into simpler one. Breaking of complex molecule into simpler one. The example is respiration. Respiratory reaction is nothing but a catabolic reactions in which complex hydrocarbon is converted into oxygen plus energy plus